एका दिवसात 5-6 पेशंट गेले नाहीत. हे काय सांगायचं, कसे फायदे झाले मग, मग कसे झाले फायदे, उत्तर द्या ना तुम्ही. एका दिवसात 5-6 कसे म्हणून झाले, विचार कसे झाले, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या सही ह्या पैशांचे भ्रष्टाचाराची भीक लागली. तुम्ही अजून पैसे घाता आणि पैसे लावून समाजामध्ये तुम्ही चुकीचा संदेश देता. या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार दिसून येत आहे. तुम्ही मला टाळू लागा, मला टाळू अजिबात लागा, मला तुम्हाला हे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना विचारतो. आणि अशा पद्धतीने जर कारभार चालला असेल तर तुम्ही आम्ही या पुण्यामध्ये राज्याला आणखी देण्याची वसुली ती करेल. मी तुम्हाला बोललेलं मला उत्तर आत्ता काही देता येत नाही. सर्व डॉक्युमेंट दाखवायचा, कायद्याने बंधनकारक आहे साहेब, तुम्हाला दाखवावेच लागेल. त्याचा जी आर ए शासनाचा बंधनकारक येते सर्व. उत्तर नाही तुम्हाला पत्र देऊन झाले 4-5 दिवस झाले. मला लगेच नाही म्हणून देता येईल, असं देऊन द्या. तुम्ही साहेब तुम्ही मला 4 ते डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार का नाही सांगा. 4 डॉक्टरवर गुन्हा दाखल करा. स्वतःच्या ऑपरेशन मधनं इथे येऊन बसले तुम्ही, त्याची पाहिजे प्रतिनिधी. त्यांनी मागितलं डॉक्युमेंट तुम्हाला दाखवणं गरजेचे आहे. डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतात, त्यांना समोर बसवणं गरजेचं आहे ना साहेब. काढत आहे ते प्रिंट काढायचं. तुम्ही काय करत त्यांचं लोक लावलं का आणि 5,000 वाटण्यामध्ये पार्टनर नेलं का, एवढंच काम केलं काय तुम्ही. मी त्याला काय उपचार केले, काय आजार होता सांगितलं 5,000. हा तुमचा हट्टपणा आहे. आणि कमिटीने आजार लपून झाला. शिपाई वाचलेले आहे, नर्स आहे, ब्लड टेस्ट सगळ्यांचा कल्पना आजार असं थोडी ते लपून झालं.